बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीने। सिंधुदुर्ग एअरपोर्ट हा एमआयडीसीच्या मालकीचा आहे। केंद्र सरकार डीजीसीआयच्या माध्यमातून फक्त परवानगी देण्याचं काम करते असं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची गरज नाही असं म्हणणारे नारायण राणे बडेजाव मारतायत, अशा फुशारक्या मारताना जरा भान ठेवा असा सुद्धा पलटवार विनायक राऊत यांनी केलाय। 22 वर्ष हा एअरपोर्ट का रखडला असा सवालही विनायक राऊत यांनी उपस्थित केलाय। आता घटस्थापनेच्या मुहूर्तावर 9 ऑक्टोबरला विमान वाहतूक सुरू होईल असंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता या विमानतळाची मालकी नेमकी कुणाची हा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान केंद्रीय नागरी उड्डाण खात्याकडून मुख्यमंत्र्यांना विमानतळाच्या उद्घाटनासाठी बोलावणं आलं तर त्यामध्ये गैर काय असा सवाल सुद्धा प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेला आहे। आता जे बडेजाव मारतायत किंवा फुशारकी करतायत त्यांना एक लक्षात असलं पाहिजे की मी मुख्यमंत्र्यांना आम्ही बोलवायची काय गरज नाही। तुम्ही कोण सांगणार आहे? काय अधिकार आहे तुम्हाला सांगायचा? जर तुम्हाला माहिती नसेल तर शिकून घ्या काही जणांकडून, अगदीच नसेल तर अमित शाह साहेबांना सांगा, त्यांच्याकडून शिकून घ्या। परंतु ते टिंगू मिंगू आहेत ते पण बडेजाव मारायला लागले काल की बाप असावा तर असा। बाप असला पाहिजे पण आयत्या वेळातला नागोबा असता कामाने? बाप जरूर पण आयत्या वेळातला नागोबा होऊन तुम्ही या उद्घाटनाचं श्रेय घेत असाल तर तुम्हाला घेता येणार नाही नारायण राणे ना। हवाई उड्डाण हे खातं केंद्राच्या अखत्यारीत येतं, डीजीसीआय केंद्राच्या अखत्यारीत त्या ठिकाणी येतं आणि त्याच्यामुळं त्याची परवानग्या असतील, त्याचे कार्यक्रम असतील, ते सुरू करणं असेल, हे संपूर्णपणे केंद्र सरकारचं हवाई उड्डाण खातं ठरवत असतं। आणि माझ्या माहितीनुसार नारायण राणे साहेब हे हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना भेटून त्या ठिकाणी उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित केलेला आहे आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारने ठरवलेला खात्यानं जो मुहूर्त असेल तोच त्या ठिकाणी कायदेशीर असणार आहे।